वी विल डिस्कस द पॉइंट रेस्पिरेटरी सिस्टम स्ट्रक्चर एंड फंक्शन। विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या ठिकाणी श्वसन संस्था त्याची रचना आणि कार्य हा घटक अभ्यासणार आहोत। फर्स्ट इज इन द पार्ट फर्स्ट इज नोज। रेस्पिरेटरी सिस्टम एंड रेस्पिरेशन बिगिन्स विथ नोज। एअर इज अ फिल्टर विथ द हेल्प ऑफ हेअर अँड म्युकस प्रेझेंट इन द नोज। बघा, या ठिकाणी आपला जो पहिला पार्ट आहे श्वसन संस्थेतला तो आहे म्हणजे नोज, त्यालाच आपण मराठीत नाक असे म्हणत असतो। हा आपला पहिला बाह्यांग आहे, कसला? तर श्वसन संस्थेचा। विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस आपण हवा आपल्या शरीरात नाकाद्वारे आत घेत असतो ती हवा फिल्टर होत असते। कुठे? तर नाकातच। कशाच्या सहाय्याने? तर नाकात असलेल्या केसांच्या आणि त्यात जो चिकट द्रव असतो त्याच्या सहाय्याने ती फिल्टर होऊन आपल्या शरीरात आत जात असते। देन सेकंड पॉइंट इज अ फॅरिंग्स, म्हणजे घसा। फूड पाईप अँड विंड पाईप ओरिजिनेटेड इन द फॅरिंग्स। विंड पाईप इज अ प्रेझेंट इन फ्रंट ऑफ द फूड पाईप। देअर इज अ लीड ॲट द बिगिनिंग ऑफ विंड पाईप्स। दिस लीड क्लोज द विंड पाईप ड्युरिंग द पासिंग ऑफ अ फूड इन टू फूड पाईप अँड देअर बाय नॉर्मली प्रेझेंट द एंट्री ऑफ अ फूड पार्टिकल्स इन टू विंड पाईप्स। अदरवाईज विंड पाईप्स रिमेन्स ओपन, हेन्स एअर पासेस थ्रू फॅरिंग्स इन टू विंड पाईप्स। बघा, फॅरिंग्स म्हणजे घसा। तर श्वसन नलिका आणि अन्ननलिका ह्या घशातून जात असतात, बरोबर? श्वसन नलिका ही जी असते ती अन्ननलिकेच्या पुढच्या साईडला असते आणि घशामध्ये वरच्या बाजूस एक झाकण असते। त्या झाकणाने काय होत असतं की ज्या वेळेस आपण अन्न ग्रहण करत असतो त्यावेळेस ते जे झाकण असतं ते बंद होत असतं। त्यामुळे काय होतं की अन्नाचे जे कण असतात ते श्वसन नलिकेत बहुधा शिरत नाही। नंतर काही वेळाने नंतर काय होते की ते झाकण जे असते ते उघडेच असते आणि घशातून जी आपली हवा जात असते ती श्वसन नलिकेमध्ये ही कायमस्वरूपी जात असते। थर्ड पॉइंट इज अ विंड पाईप, म्हणजे श्वास नलिका। विंड पाईप इज अ स्वॉलन ॲट द बिगिनिंग ड्यू टू द साऊंड बॉक्स। विंड पाईप बायफर्केट्स इन द थोरॅक्स। वन ब्रँच एंटर द राईट लंग्स अँड अदर इज इन टू लेफ्ट लंग्स। बघा, श्वासनलिका ही जी आहे तिचा सुरुवातीचा भाग जो आहे त्या सुरुवातीच्या भागामध्ये स्वरयंत्र असल्यामुळे तो फुगलेला दिसत असतो। त्यानंतर छातीत ज्या वेळेस श्वासनलिका जात असते त्या छातीच्या भागामध्ये त्या श्वासनलिकेला दोन फाटे फुटत असतात। एक जे आहे ते उजव्या फुफ्फुसात जाते आणि दुसरी ही डाव्या फुफ्फुसात जात असते। फोर्थ पार्ट इज लंग्स। अ लंग्स इज अ प्रेझेंट ऑन द आयदर साईड ऑफ हार्ट इन अ थोरॅसिक कॅव्हिटी। मॅक्झिमम एरिया ऑफ अ थोरॅसिक कॅव्हिटी इज ऑक्युपाईड बाय लंग्स अँड दे कवर द मॅक्झिमम पार्ट ऑफ द हार्ट। इच लंग हॅज अ डबल लेअर कवरिंग, इट इज कॉल्ड ॲज अ प्लोरा। लंग्स आर इलॅस्टिक लाईक अ स्पॉन्ज। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण फुफ्फुसे हा घटक ज्या वेळेस आपण बघणार आहोत त्यावेळेस बघा त्यामध्ये काय असते की हे जे फुफ्फुस असतं हे आपल्या हार्ट म्हणजे थोरॅसिक कॅव्हिटी म्हणजे जे छातीची पोकळी असते त्याच्या दोन्ही बाजूमध्ये ते सामावलेले असते। मॅक्झिमम एरिया ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी इज ऑक्युपाय बाय लंग अँड दे कवर द मॅक्झिमम पार्ट ऑफ द हार्ट। जिथे थोरॅसिक कॅव्हिटी आहे ती पूर्णतः म्हणजे बराचसा भाग ह्या फुफ्फुसांनी कवर केलेला आहे म्हणजे ऑक्युपाय केलेला आहे आणि जे आपले हार्ट आहे हे हार्ट म्हणजे हृदय, हृदयाचा काही भाग बराचसा भाग या फुफ्फुसांनी झाकलेला असतो। इच लंग्स हॅज अ डबल लेअर कवरिंग, प्रत्येक लंग हा दुपदरी आवरणाने आच्छादलेला किंवा त्याच्यावर दुकवरी हे आवरण असते। इट इज कॉल्ड ॲज अ प्ल्युरा, त्याला आपण काय म्हणतो प्ल्युरा असे म्हणत असतो। लंग्स आर इलॅस्टिक लाईक अ स्पॉन्ज। बघा, लंग्स हे कसे असतात, अगदी असं स्पंजसारखे असतात। लंग्स आर मेड अप ऑफ अ मेनी स्मॉल कंपार्टमेंट्स। बघा, त्या ठिकाणी लंग्स अगदी छोट्या छोट्या कप्प्यांमध्ये असतात, खूप असे त्याच्यामध्ये कप्पे असतात, त्यांना आपण वायुकोश असे म्हणत असतो। त्यालाच आपण इंग्रजीमध्ये अल्वेलॉय असा शब्द आपण वापरत असतो।
रिच नेटवर्क ऑफ कैपिलरी इज अ प्रेजेंट अराउंड ईच अल्वलेज. बघा त्या वायुकोशामध्ये बरेचसे असे रक्तकोशिका असतात, बारीक बारीक अशा रक्तकोशिका असतात, खूप अगदी पातळ थर असतो त्याच्यामध्ये. वॉल ऑफ अल्वेलाय अँड कॅपिलरीज आर एक्स्ट्रीमली थिन. गॅसेस एक्सचेंज कॅन इझिली टेक प्लेस अक्रॉस दीज थिन वॉल्स. बघा त्या अल्वेलाय आणि कॅपिलरी ह्या ज्या असतात त्या अगदी पातळ असल्यामुळे त्याच्यामधून जो आपला जो गॅस आहे किंवा हवा आहे ती इझिली पास होत असते. अ लार्ज नंबर ऑफ अल्वेलाय इज प्रेझेंट इन अ लंग्स. लार्जर सर्फेस इज अवेलेबल फॉर गॅसेस एक्सचेंज ऑफ गॅसेस. गॅसेस एक्सचेंज ऑकर कंटिन्युअसली व्हाइल ब्लड इज अ सर्क्युलेटिंग अराउंड अ अल्वेलाय. एन आयन कंटेनिंग प्रोटीन हिमोग्लोबिन इज अ प्रेझेंट इन द आरबीसीज ऑफ अ ब्लड. हिमोग्लोबिन ॲब्सॉर्ब द ऑक्सिजन फ्रॉम एअर विद इन अल्वेलाय. सायमल्टेनियसली CO2 अँड वॉटर वेपर मूव्ज फ्रॉम ब्लड इन टू द अल्वेलाय. Thus, oxygen is taken into the blood and CO2 and water vapor are removed from the blood and given out by exhalation. फुफ्फुसातील होणारी वायूंची देवघेव. विद्यार्थी मित्रांनो, फुफ्फुसामधील वायुकोशांभोवती रक्त वाहत असताना वायूंची सतत देवघेव चालू असते. रक्तातील तांबड्या पेशी म्हणजे RBC मध्ये हिमोग्लोबिन हे लोहयुक्त प्रथिन असते. वायुकोशात आलेल्या हवेतील ऑक्सिजन हिमोग्लोबिन शोषून घेत असते. त्याचवेळी CO2 व जल बाष्प रक्तातून वायुकोशात जातात व तेथील हवेत मिसळतात. ऑक्सिजन रक्तात घेतला जातो, CO2 आणि जल बाष्प रक्तातून बाहेर काढले जाऊन उच्छवासा वाटे बाहेर टाकले जाते. फिफ्थ पार्ट इज डायफ्राम. अ मस्क्युलर पार्शन इज अ प्रेझेंट ॲट द बेस ऑफ थोरॅसिक केज. द पार्टिशन इज कॉल ॲज अ डायफ्रॅम. इट इज अ प्रेझेंट बिटवीन द थोरॅसिक कॅव्हिटी अँड ॲबडोमिनल कॅव्हिटी. सायमल्टेनियसली रायझिंग अप ऑफ रिप्स अँड लोअरिंग ऑफ अ डायफ्रॅम कॉजेस द डिक्रीज इन अ प्रेशर ऑन लंग्स. ड्यू टू दिस एअर मूव्ज इन टू द लंग्स थ्रू नोज. व्हेन रिप्स रिटर्न द देअर ओरिजिनल पोझिशन अँड डायफ्रॅम राईज अप, प्रेशर ऑन द लंग्स इन्क्रीजेस. ड्यू टू धीस एअर मूव्ज आउट फ्रॉम द थ्रू नोज कंटिन्युअसली अपवर्ड द डाऊनवर्ड मूव्हिंग द डायफ्रॅम इज अ नेसेसरी टू ब्रिंग अबाउट द ब्रिदिंग. श्वासपटल डायफ्रॅम. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, बरगड्यांनी बनलेल्या छाटीच्या पिंजऱ्याच्या तळाशी एक स्नायूचा पडदा असतो. या पडद्याला श्वासपटल असे आपण म्हणत असतो. श्वासपटल हे उदर पोकळी व छातीची पोकळी म्हणजे उरो पोकळी यांच्या दरम्यान असते. बरगड्या किंचित वर उचलल्या जाणे आणि श्वसनपटल हे खाली जाणे या दोन्ही किंवा एकदम घडल्याने फुफ्फुसावरील दाब हा कमी होतो. त्यामुळे बाहेरील हवा नाकावटे फुफ्फुसामध्ये जाते. बरगड्या मूळ जागी परत आल्या आणि श्वासपटल पुन्हा वर उचलले गेले की फुफ्फुसांवर दाब पडतो. त्यातील हवा नाकावाटे बाहेर ढकलली जाते. श्वसनपटल सतत वर आणि खाली होण्याची हालचाल श्वासोच्छ्वास घडण्याची गरज असते. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण श्वसन क्रिया त्याची रचना आणि कार्य यांचा अभ्यास केलेला आहे.